नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला अकोला जिल्हा पोलीस भरतीकरता जो पेपर होता त्यामधील जी केचे प्रश्न घेणार आहोत तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सोबत बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मग चालू करू पहिला प्रश्न जी केचा अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी असदगड असदगड हा भुईकोट किल्ला आहे अकोला शहरातील पुढचा प्रश्न त्यानंतर मित्रांनो बारावा प्रश्न आहे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी असतो पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत तर याचे उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दिलीप वळसे पाटील या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कन्फर्म करायचे आहे पुढचा प्रश्न दी अनटचेबल्स हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले आहे तर याचे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दि अनटचेबल्स हे पुस्तक लिहिले आहे पुढचा प्रश्न डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला याची स्थापना कधी झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तर वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणसत्तरला डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना झाली पुढचा प्रश्न चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गोलवड चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण गोलवड हे आहे पुढचा प्रश्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार दोन हजार एकवीस याने कोणाला सन्मानित केले आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी डॉक्टर अमित केसरवाणी डॉक्टर अमित केसरवाणी यांना डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायंटिस्ट पुरस्कार दोन हजार एकवीसने सन्मानित केले गेले आहे पुढचा प्रश्न यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी अमरावती अमरावती प्रशासकीय विभागात यवतमाळ वाशिम हे जिल्हे येतात पुढचा प्रश्न राज्यपाल यांस कोण शपथ देतात तर याचे उत्तर आहे तर्याँ मित्रांनो तर्या ऑप्शन क्रमांक सी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राज्यपाल यांना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे शपथ देतात पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी यवतमाळ अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा यवतमाळ आहे पुढचा प्रश्न <फुरसा प्रेशना? हुँ। rat> दोन हजार एकवीसचे ऑलिम्पिक गेम कोणत्या शहरात झाले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए टोकियो टोकियो या शहरामध्ये दोन हजार एकवीसचे ऑलिम्पिक गेम झाले आहेत पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बावीस अकोला जिल्ह्यामध्ये बावीस पोलीस ठाणे आहेत पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर धोंडो केशव कर्वे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती डॉक्टर धोंडो केशव कर्वे हे आहे पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काटेपूर्णा अकोला जिल्ह्यातील महान धरण काटेपूर्णा या नदीवर आहे पुढचा प्रश्न कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा कोणत्या शहरामध्ये सापडला होता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक वुहान कोरोना व्हायरस सर्वात पहिल्यांदा वुहान या देश शहरामध्ये सापडला होता चीनमध्ये पुढचा प्रश्न नीरज चोप्रा भारताला नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये कोणत्या खेळात सुवर्णपदक मिळवून दिले तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी फेक बाहला फेक या खेळामध्ये नीरज चोप्रा याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे पुढचा प्रश्न अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णवमध्ये झाला पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या किती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी छत्तीस महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांची संख्या छत्तीस आहे पुढचा प्रश्न भारतातील दक्षिण रेल्वे मुख्यालय कोठे आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी सिकंदराबाद महा भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय रेल्वे सिकंदराबाद येथे आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय एकता दिन कोणता तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी एकतीस ऑक्टोबर एकतीस ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिन आहे पुढचा प्रश्न पी यू सीचा अर्थ काय तर याची उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पोल्युशन अंडर कंट्रोल पी यू सीचा फॉर्म, पोल्युशन अंडर कंट्रोल हा आहे पुढचा प्रश्न पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कशापासून होते तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कोळसा पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीज निर्मिती कोळशापासून होते पुढचा प्रश्न जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी बुलढाणा बुलढाणा या जिल्ह्यामध्ये जिजाऊ माता यांचे जन्मस्थान आहे पुढचा प्रश्न मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध कोणत्या ठिकाणी केला तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रतापगड प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला होता मित्रांनो अशा प्रकारे आपण अकोला जिल्हा भरती चालक पदासाठी जो पेपर झाला होता त्यामधील जी के प्रश्न सर्व घेतले आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद